तर शेवंती ह्या फुलपिकाची लागवड आपण जून आणि जुलै महिन्यात करतो. आपल्या इथे महाराष्ट्रात आणि जास्त करून विदर्भामध्ये शेवंती ह्या फुलपिकाला खूप जास्त प्रमाणात मागणी असते. तर शेवंती ह्या फुलपिकाची लागवड आपण जून आणि जुलै महिन्यात करतो. पण आता थोडं कोविडचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी आपली शेवंतीची लागवड ही पुढे गेलेली आहे. त्यामुळे थोडा विपरीत परिणाम जो झालेला आहे तो म्हणजे फुलांच्या त्या साईजवरती. परंतु अतिशय चांगल्या तऱ्हेने शेवंतीचं हे फुलपीक आपल्या विदर्भाच्या वातावरणामध्ये येते. तर याची लागवड जर आपण जून जुलैमध्ये केली तर आपल्याला साधारणतः त्याची फुलं मिळायला सुरुवात होते नोव्हेंबर महिन्यापासून, तर ते चालतात मार्चच्या शेवटपर्यंत. तर ही शेवंतीची जी बाग आहे आपल्याकडे इथे पाहत आहात आपण, तर पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग इथे जवळपास आम्ही 90 वरती जातीचं संकलन केलेलं आहे आणि ह्या सर्व जातींचे इथं रोपंसुद्धा आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण शेतकरी बांधवांना तसेच सर्व नागरिक अशी त्यांना मी विनंती करते की आपण पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग ह्या विभागाला येऊन ह्या शेवंतीच्या फुलपिकाची नक्कीच माहिती पण बघा. त्याचप्रमाणे आपल्याला फुलं पाहिजे असतील तर त्याची फुलांचीसुद्धा आपण इथे विक्री करतो, फुलांच्या रोपांचीही विक्री करतो. तर माझं सगळ्यांना असं आवाहन राहील की आपण सर्वांनी येऊन एकदा इथे नक्कीच भेट द्या. धन्यवाद.